आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून नवा आदर्श. वर्गणी जमा न करता राबवला जातोय उपक्रम. शिरोळ येथील नवशक्ती तरुण मंडळ आणि गोडीवीर तालीम सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त वर्गणी जमा न करता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात. मिरवणूक, विविध स्पर्धा, देखावे, विद्युत रोषणाई, व्याख्यान असे उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली जाते. मात्र असे उपक्रम राबवताना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागतो. अशा प्रकारे शिवजयंती साजरी करण्याच्या पद्धतीला शिरोळच्या नवशक्ती तरुण मंडळ आणि गोडीवीर तालीम सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी फाटा देत वर्गणी न जमा करता एखादा उपक्रम राबवता येतो का याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा पर्याय निवडला. शिवाजी महाराजांच्या अनेक माळव्यांनी रयतीसाठी रक्त सांडले. आपण स्वतःचे रक्त देऊन इतरांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करू या विचारातून गेली 6 वर्ष रक्तदान शिबिराचा संकल्प साजरा केला जातो. केवळ रक्तदान करून अनेक गरजूंना मोफत रक्त देण्याचा उपक्रम मंडळाकडून राबवला जात आहे. 2013 पासून मंडळाकडून रक्तदानाचा संकल्प नियमितपणे सुरू आहे. या रक्तदान शिबिरातून कित्येक रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. आदर्श ब्लड बँक सांगली येथील ब्लड बँकेत रक्त साठवण्यात येणार आहे. सध्या राज्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह आहे. शहरातील चौकाचौकात बॅनर झळकत आहेत. अशा विविध प्रकारच्या उपक्रमावर खर्च करण्याऐवजी ज्या उपक्रमाची समाजात गरज आहे शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काम केले. रक्ताअभावी अनेक रुग्ण अंथरुणावर खिळून राहतात. अशा रुग्णांसाठी रक्तदान हे श्रेष्ठ दान ठरत असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. रक्तदान करून शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम राबवून मंडळाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. गेल्या 6 वर्षापासून अखंडित सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज राबवण्यात आलेल्या शिबिरात 305 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले. शिरोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत स्वतः रक्तदानात भाग घेतला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र अशोक माने बापू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, सरपंच सुवर्णा कोळी, ग्रामपंचायत सदस्य नीलकंठ उर्फ पिंटू फल्ले, निनाद भोसले, बाळासोब टोपकर, युवा नेते संभाजी भोसले, दामोदर जगताप, गोडीविहीर तालीम मंडळाचे आधारस्तंभ किरण कोळी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.